करपाक खूब खोस भोगता इंडिया टुडेचो स्टेट ऑफ द स्टेट अवॉर्ड्स. ह्या हातूंतल्यान द बेस्ट परफॉर्मींग स्मॉल स्टेट ओवरऑल म्हणून गोंय स्टेटीची घोशणा जाली. त्या खातीर खूब खोस भोगता. ताज्याच बरोबर बेस्ट परफॉर्मींग बीग स्टेट ओवरऑल ही तामिळनाडू स्टेटीची ताच्यांनी डिक्लेर केलें. द मोस्ट इम्प्रूव्ड बीग स्टेट ओवरऑल हितूर आसाम आसा आनी मोस्ट इम्प्रूव्ड स्मॉल स्टेट हितूर ओवरऑल मणिपूर आसा. हाज्याच बरोबर गोंयाक आनिकूय 3 अवॉर्ड द इंडिया टुडेचा स्टेट ऑफ द स्टेट अवॉर्ड्स हातूंत फावो जाल्ल्या पैकी द इकॉनॉमी, टुरिजम आनी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या हातूंतल्यान अवॉर्ड मेळ्ळ्या. आनी सांगपाक खूब बरें दिसता की हांवें 18 मार्च 2019 हाज्या वेळार शपथ घेतलेली आनी हो असेसमेंट पिरियड जो आसा वीच इज फ्रॉम द 1 एप्रील 2019 टू 31 मार्च 2020 ह्या पिरियडांत हाजें असेसमेंट जालां. आनी द बेस्ट परफॉर्मींग ओवरऑल स्टेट म्हणून तशेंच इन इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर आनी टुरिजम ह्या तिनूय सॅक्टरांत इंडिया टुडे ज्या गोंय स्टेटीक अवॉर्ड फावो केल्या त्या बद्दल हांव सगळ्यांत पयल्यात पयलीं धन्यवाद म्हणटा इंडिया टुडेच्या टिमीचो. दर वर्सा इंडिया टुडे कडल्यान वेगवेगळे अवॉर्ड हे गोवा स्टेटीक फावो जाता. ह्या वर्सा ओवरऑल बेस्ट परफॉर्मींग स्टेट फावो जाला त्या बद्दल हांव खरोखरूच गोंयच्या सगळ्या जनतेचे अभिनंदन करता. टोटल ब्युरोक्रसी ज्या ब्युरोक्रसींत काम करता तांचेय सगळ्यांचे अभिनंदन करता आनी सगळ्या जाणांक देव बरें करूं म्हणटा. हाज्याय फुडें आमकां सगळ्या सॅक्टरांत आजुनूय बेस्ट परफॉर्मन्स करपाक जाय. वेगवेगळ्या सॅक्टरांत जितूर फाटी आसा तितूर आजुनूय आमकां फुडें येवपाक जाय आनी सदांच तें मेनटेन करपा खातीर पुराय एडमिनिस्ट्रेशन आमकां सपोर्ट करतले करता करचें. गोंयच्याय सगळ्या लोकांनी जर हाज्या बाबतींत सक्रीय सहभाग दिलो जाल्यार निश्चीतच आमी ओवरऑल बेस्ट परफॉर्मन्स स्टेट म्हणून सदोदीत उरतले. आयचो दुसरो विशय जो आशिल्लो येता त्या 19 डिसेंबर 2020 60th लिबरेशन इयर सुरू जाता. 60वें मुक्ती वर्स हें सुरू जाता आनी ताका लागून गोंयाक जवळपास 60 वर्सां मुक्ती जावन पुराय जाता. 60वें लिबरेशन इयर हें साजरे करचें म्हणून सरकारान पयरच्या कॅबिनेटांत हो निर्णय घेतला आनी 60वें वर्स हें खूब व्हडा उमेदीन म्हणटा तशें पुराय वर्सभर जरी कोवीड आसलें कोविडाचेर कंट्रोल येतलोच कोविडाचेर कंट्रोल दवरून वेगवेगळे कार्यक्रम जे आसा हे राज्यांत सेलेब्रेट करचे आनी ते वर्सभर करचे म्हणजे 19 डिसेंबर 2020 पासून 19 डिसेंबर 2021 पर्यंत. आनी हाज्या खातीर एक ऑर्गनायजींग कमिटी मॉनिटरींग कमिटी जी आसा ही कमिटी काडलेली आसा. विशेष करून हांव स्वता त्या मुख्यमंत्री म्हणून त्या कमिटीचो चेअरमॅन आसा. ओके, त्याच बरोबर आमचे श्री खासदार आनी आयुष मंत्री श्रीपाद भाऊ ह्या त्या कमिटीचे को चेअरमॅन आसात. बाकीचे आमचे सभापती श्री राजेश पाटणेकर मेंबर आसा. श्री चंद्रकांत कवळेकर हे डेप्युटी चीफ मिनिस्टर मेंबर आसा. मनोहर आजगांवकर डेप्युटी चीफ मिनिस्टर मेंबर आसा. फ्रांसिस्को सार्दिना MP ऑफ साउथ गोवा मेंबर. विनय तेंडुलकर MP ऑफ राज्यसभा मेंबर आसा. श्रीमती जेनिफर मोन्सेरात मिनिस्टर फॉर द रिव्हेन्यू अँड IT लेबर ही मेंबर आसा. श्री गोविंद गावडे हे कल्चरल मिनिस्टर आसात ते मेंबर आसा. त्याच्या उपरांत ऑपोजिशन लिडर बाब दिगंबर कामत हे मेंबर आसात. श्री रामकृष्ण ढवळीकर MGPचे लिडर्स ते मेंबर आसात. बाब विजय सरदेसाय गोवा फॉरवर्डचे लिडर्स ते मेंबर आसा. श्री चर्चिल आल्लेमांव राष्ट्रवादीचे हे मेंबर आसात. ताज्या भायर बाब निलेश काब्राल मिनिस्टर आनी मिनिस्टर बाब माविन गुदिनो हे ह्या कमिटीचे मेंबर उरतले. हाज्या व्यतिरिक्त एक्स चीफ मिनिस्टर श्री लक्ष्मीकांत पार्सेकर तशेंच एक्स स्पीकर श्री राजेंद्र आर्लेकर हे जे कमिटीचे मेंबर आसा. ताज्या व्यतिरिक्त श्री दत्ता भिकाजी नायक एड्युकेशनिस्ट ह्या कमिटीचो मेंबर आसा. फ्रिडम फायटर एसोसिएशन जो गोवा फ्रिडम फायटर एसोसिएशनचे मिस्टर पांडुरंग कुंकळकर हे ताजेर मेंबर आसतले. तशेंच गोवा दमण दीव फ्रिडम फायटर एसोसिएशन हे जोकीम पिंटो हे जे मेंबर आसतले. त्याच बरोबर श्री अरुण साखरदांडे चेअरमॅन ऑफ द कोंकणी अकादमी हे मेंबर आसतले. ताज्या उपरांत चेअरमॅन ऑफ द गोवा मराठी अकादमी हे हाजेर मेंबर आसतले. द प्रेजिडेंट ऑफ गोवा तियात्र अकादमी हेय बी ताजेर मेंबर आसतले. ताज्या उपरांत श्री श्रीनिवास डेम्पो
इंडस्ट्रियलिस्ट आणि श्री अंबर तिंबलू बिझनेसमॅन हे दोघूय जण हाजेर मेंबर म्हणची नियुक्ती जाल्या. पत्रकारिता पैकी श्री संजय ढवळीकर सिनियर जर्नलिस्ट हाजेर नेमणूक केल्ली आसा. ताज्या उपरांत श्री सचिन मदगी हिस्टोरियन हाजेर नेमणूक केल्ली आसा. ताज्या उपरांत श्री तियोतीन पेरारा सगळ्यात सिनियर लेजिस्लेटर जो आसा हेय हाजेर मेंबर जावन आसा. तशेंच सिनियर लेजिस्लेचर आतां आशिल्ले माननीय प्रताप सिंग राणे हेय बी हाजेर मेंबर जावन आसात. ताज्या उपरांत चीफ सेक्रेटरी परिमल राय, ताज्या उपरांत सेक्रेटरी फॉर द इन्फॉर्मेशन पब्लिसिटी, डायरेक्टर जनरल ऑफ पुलीस, ताज्या उपरांत पी सी सी एफ, चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर, मॅनेजींग डिरेक्टर जी एस आय डी सी, एडिशनल सेक्रेटरी फायनान्स, डायरेक्टर ट्रांसपोर्ट, कलेक्टर नॉर्थ, कलेक्टर साऊथ, डायरेक्टर टुरिझम अँड डायरेक्टर इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी. ह्या सगळ्या जणांची अशी जी कमिटी असलेली त्या कमिटीकडे पुराय वर्सभर कशा पद्धतीतले कार्यक्रम घेवप, किती ठरवप आणि त्याचे फायनान्शियल अप्रुवल म्हणजे ह्याच त्याचे राईट्स जे असा हे आम्ही कॅबिनेटात घेऊन त्या अप्रुवल करप अशा पद्धतीची कमिटी जी असा ही अप्रूव्ह केली असा. आता कार्यक्रम किती असतले, पहिलो कार्यक्रम ज्याका आम्ही म्हणतात की 19 डिसेंबरा दीस फ्लॅग होस्टिंग जातलेच, पण ताज्या व्यतिरिक्त पहिलो सुरवातीचो कार्यक्रम जो असा हो 19 डिसेंबरा दिसा सांचो आझाद मैदान हांगासर म्हणजे गोयचे कल्चर दाखोवपी असो सांस्कृतिक कार्यक्रम असतो. त्याच्या खातीर व्ही व्ही आय पी गेस्ट होय असतो. अजून टील नाव इट इज नॉट फायनलाइज, बट होट एकूच कार्यक्रम फक्त आत्ता फायनलाइज केला. ह्या हाजी मिटींग सगळ्या कमिटीची पुराय मिटींग जी असा ही पुराय मिटींग 3 किंवा 4 तारखे दीस ह्याची पहिली मिटींग असतली. आणि एक ड्राफ्ट जो आराखडो तयार केला तो त्यांच्या समोर दवरतलो, त्यांच्या कडल्यान सगळी सजेशन्स घेतले आणि ताज्या उपरांतूच बाकीचे कार्यक्रम सगळे फायनलाइज जातले. पत्रकार म्हणून तुमच्या कडल्यान सगळ्यां कडल्यान सजेशन्स जे असा हो कार्यक्रम करपा खातीर, तुमकां इन्वॉल्व करून घेवपा खातीर, म्हणजे फ्रीडम स्ट्रगल पासून 1961 पासून आतापर्यंत गोयच्या विकासा डेव्हलपमेंट असतले किंवा ताज्या पहिली नॉट ओन्ली द पोर्तुगज रिजीम तर ताज्या पहिली कदंबकालीन राजकाल किंवा द छत्रपती शिवाजी महाराज हांच्याय काळातलो राज्यकाल या सगळ्याचेर विविध गजाली सगळ्या लोकांपर्यंत पावच्यो असो एकंदर कार्यक्रम फक्त राज्यांनीच न्ही तर पुराय देशात मिनिमम प्रत्येक राज्यात ज्या कॅपिटलान एक तरी कार्यक्रम जेणेकरून कल्चर आणि टुरिझम गोयचे हे प्रोमोट करपा खातीर त्यांच्या त्यांच्या राजधानीत असत किंवा दुसऱ्या खंयच्या एखाद्या सिटीत असत पुराय वर्सभराच्या भितर म्हणजे सगळ्या स्टेटीनी 29 स्टेटी आणि युनियन टेरिटरी मिनिमम एक कार्यक्रम जातलो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तान आम्ही जसे म्हणतात की कल्चरल ग्रुप तसेच त्यांच्या बरोबर आमचा एखादो पत्रकार म्हणजे पत्रकाराकूय संधी मेळटली त्या कल्चरल ग्रुपा बरोबर वचपाची. प्रत्येक फावटी वेगवेगळ्या पत्रकारांकूय बी आम्ही त्या कल्चरल ग्रुपा बरोबर धाडटले जेणेकरून गोयचो कल्चर आणि गोयचे टुरिझम त्या स्टेटीत प्रमोट जातले. हाज्या व्यतिरिक्त म्हणजे भारताची राजधानी दिल्ली हांगासर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्याच्या फावटी म्हणजे गोय मुक्ती संग्राम वयले असतले किंवा गोय मुक्ती संग्रामाचे इतिहास असतलो किंवा गोयचे आताचे कल्चर असतले किंवा गोयचो फुडलो विजन असतलो हाजेरूय बी भासाभास असतली, लेक्चर्स असतले. अशाय पद्धतीचे कार्यक्रम गोयात किती जाऊ शकता टुरिझमच्या बाबतीत होय कार्यक्रम दिल्लीत विशेष करून जातले. कार्यक्रम फक्त 19 तारखेचो सोडलो जाल्यार बाकीचो खंयचोच कार्यक्रम अजून फायनलाइज करूंक ना. फक्त 19 तारखेचो कार्यक्रम कारण तेजी प्रिपेरेशन्स करपाक जाय म्हणूनच, कारण दीस कमी आशिल्ले म्हणून तो फक्त फायनल म्हणजे तोय बी कार्यक्रम भितर कितें इन्क्लूड करचे हे अजून फायनलाइज ना. सगळे कार्यक्रम हे कमिटीच्या मुखार दवरले वयतले, कमिटीक एक प्रेझेंटेशन दिले वयतले, तांच्या कडल्यान सगळ्या कडल्यान एक आपले आपले सजेशन्स घेतले वयतले. केन्ना तरी 3 तारखेक बीन मिटींग डिसायड जातली आणि सगळ्यां कडल्यान सजेशन्स घेऊन एक मोठो कार्यक्रम जो असा डिसायड जालवतलो. ह्या कार्यक्रमा खातीर खास निधी आम्ही जो असा हो केंद्र सरकाराकडे मागला आणि केंद्र सरकाराकडल्यान निश्चितच होय निधी जो असा हो आमकां मेळटलो हाजे आमकां खबरच. आम्ही त्यांच्या कडेन डिमांड केला आणि निश्चितच ते आमकां ह्या बाबतीत सपोर्ट करतले, कारण पुराय वर्सभर विविध कार्यक्रम करपा खातीर म्हणजे ज्या पद्धतीत आमकां कल्चर टुरिझम प्रमोट करपाक जाय ताज्या खातीर निधीची वेवस्था ही केंद्रा कडल्यान आमच्या खातीर एक वेगळी निधीची वेवस्थाय जातली. आणि हे करता असताना हितूर गोंयातल्या 12 तालुक्यांनी आम्ही विविध कार्यक्रम जातले आणि जो आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा व कन्सेप्ट आम्ही लोकांसमोर दवरला. फक्त म्हणजे कल्चरल आणि हाजेच कार्यक्रम जावचे ना तर गोय स्वयंपूर्तीकडे वचपा खातीर म्हणजे जसे आम्ही म्हणता विद्यार्थ्या खातीर असतले, युवका खातीर असतले, महिलां खातीर असतले, कल्चरलाच्या बरोबर गोय स्वयंपूर्ण वाटेन कसे जावपाक शकता हाजेरूय भासाभास जातली, चर्चा जातली, ताज्या खातीर विविध प्रोग्राम्स जे असा
हे ईच पंचायत लेवलाचेर मिनिमम एक कार्यक्रम वो 60th लिबरेशन इयराचो कार्यक्रम म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक म्युन्सिपाल्टी लेवलाचेर जातले. जशें कल्चराक प्रमोशन दिता तशें खेळाकूय प्रमोशन दिलें वयतलें. खेळ सुद्दां जे आसा हे बी खूब मोठ्या प्रमाणात हिस्ट्रीक प्रमोशन दिलें वयतलें. म्हणून इन्वॉल्वमेंट ऑफ ऑल, सगळ्या लोकांची इन्वॉल्वमेंट करून, म्हणजे जेका आमी म्हणटा त्याच बरोबर पुराय वर्सभरान येवपी वेगवेगळे दीस हे खूप व्हडा संख्येत मनयले वयतले. वेगवेगळी फेस्टिवल्स जशी आमची लोकसंस्कृती असतली, 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असतो, 18 जून असतो, 6 जून असतो, वेगवेगळे कार्यक्रम हे मुक्ती संग्रामाक जोडून, हे त्याच्या मुक्ती संग्रामाच्या रिलेटेड हाजेर असे वेगवेगळे कार्यक्रम गोयातले हयात आशिले आणि हयात नाशिले सगळे फ्रीडम फायटर्स हांच्या सगळ्यांचे फेलिसिटेशन केले वयतले. हयात ना तांच्या फॅमिली मेंबर्सांक हाडून त्यांचे फेलिसिटेशन जातले. जेंका शक्य ना तांच्या घराय कडेन वचून त्यांचे फेलिसिटेशन जातले. इतकेच न्हय तर गोंय मुक्ती संग्रामांत ज्यांच्यांनी फ्रीडम फायटरांनी भाग घेतले गोंया भायले, म्हणजे जसे महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, यूपी हांगासलेय फ्रीडम फायटर्स आसा ज्यांचे कॉन्ट्रिब्युशन गोंय मुक्ती संग्रामांक मोठ्या प्रमाणात आशिले. आम्ही त्या राज्यात जेन्ना वयतले तो कार्यक्रम घेऊन त्यांना तो फ्रीडम फायटर्स हाजे थंयसर ताजे फेलिसिटेशन जे आसा हे तितक्याच मोठ्या प्रमाणात ताजे फेलिसिटेशन्स हे थंयसरूय केले वयतले. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान म्हणजे गोंयात असलेले हिस्टोरियन, गोंयात असलेले कल्चरल ग्रुप, गोंयात असलेले एड्युकेशनिस्ट, इवन दो महिला हांच्या खातीर खूप मोठो वाव मेळटलो. म्हणजे आम्ही जसे म्हणता इट इज एन वोकल फॉर लोकल, सगळ्या बाबतीत सगळ्यो लोकल गजाली ज्यो आसा ह्यो आम्ही निव्वळ इवन दो म्हटलां सगळ्या गजालींची सुरवात ही होममेड किंवा गोवा मेक इन गोवा ह्या कन्सेप्टाचेर सुरू जातले. इवन दो रिटर्न गिफ्ट म्हणा, शॉल म्हणा, सगळ्यो गजाली, इवन दो आम्ही आमची हँडलूम आसा ताका गोवन शॉल ऑलरेडी तयार करपाक लागला. जसो कुणबी सारी आसा त्याच धर्तीचेर कुणबी शॉलूय तयार जातलो, वीच इज अ गोवन शॉल. त्या खातीर वोकल फॉर द लोकल वो कन्सेप्ट आणि स्वयंपूर्ण गोवा वो 60th लिबरेशन इयर हाज्या फुडलो कन्सेप्ट आसतलो. प्रत्येक खंयचीच गजाल आमकां खंयचोच कार्यक्रम वो विशेष करून भायलो हाडपाची गरज ना. गोंयकारां कडेन तितको टॅलंट आसा, गोंयचोच टॅलंट वो गोंयांत दाखयलो वयतलो, गोंयचोच टॅलंट वो भायरूय दाखयलो वयतलो. तितके पोटेन्शियल युवक तरणाटे आमचे कडेन आसा. एक ल्हानशा ग्रुपा कडेन आतां पर्यंत हेज्या ऑर्गनायजेशनचे फक्त मिटींग जाल्या, बट तुमचे सजेशन्स जेंका जेंका ह्या कार्यक्रमाच्या हातूंत भाग घेवपाक जाय सगळ्यांक हांव वेलकम करता. तुमची सगळ्यांची सजेशन्स, जी कितें आसा, म्हणजे हातूंतल्यान वेगळी कॉम्पिटिशन जाता. आमी म्हणटा की आतां आमी डिसायड करूंक ना, त्या ती पुराय वर्सभर त्यांना कार्यक्रम करपाक जाय. तुम्ही सजेशन्स दिव येता की कशा पद्धतीन कार्यक्रम, स्पेशल कार्यक्रम फॉर द प्रेस रिपोर्टर्स अशाय पद्धतीचो कार्यक्रम आमच्यान ऑर्गनायज करूं येता. तोय कार्यक्रम तुमच्या सगळ्यां कडल्यान सजेशन्स जी आसा ही येवची अशें म्हाका दिसता. तालुका वायज, पंचायत वायज, डिस्ट्रिक्ट वायज अशे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळी फेस्टिवल्स, आम्ही जेका म्हणटा फूड फेस्टिवल्स असतली, कल्चरल फेस्टिवल्स असतली, ट्रॅडिशनल्स गोंयचो ट्रॅडिशन घेऊन फुडें वचपी अशा पद्धतीचो कार्यक्रम करपाचो जो आसा ठरयला. हाज्या बरोबर साहित्याक सुद्दां जोड दिवपी, म्हणजे विशेष करून गोंयांत असलेले गेल्या 60 वर्सांक गोंयांत ज्यांच्यांनी राष्ट्रीय पातळीचेर नामना मेळयली अशे 60 लोकांचे फेलिसिटेशन हे जाल्यार वयतलें. ताका आमी विशेष करून म्हणजे वेगवेगळ्या बाबतींत हांचेय फेलिसिटेशन, गोंयचें दायज हें सांबळून दवरपी वचपी एक वेगवेगळ्यो गजाली त्या निमित्तान आमकां 60th इयर लिबरेशनच्या निमित्तान आमकां साजऱ्यो करपाक मेळटल्यो. म्हाका निश्चितच म्हणजे सगळ्या गोंयकारांचो हातूंत सहभाग आसचो हाजो आमचो प्रयत्न आसा. आमकां टायम खूब कमी मेळ्ळा, म्हणजे कोविडा खातीर हाजी खूब पयलीं आमी तयारी करूंक शकूंक ना, म्हणजे खूब मोठ्या प्रमाणांत घेवप ना घेवप ह्या विचारान आशिल्ले, बट ल्हानशा प्रमाणांत काय आसना ताजी सुरवात जावपाक जाय. निश्चितच कोविडाचेर कंट्रोल येतलो आणि 60th लिबरेशन इयर हे खूप व्हड प्रमाणात आम्ही सगळ्यांक बरोबर घेऊन साजरे करपाक शकतले. त्या निमित्तान म्हणजे गोंयची कल्चर आणि टुरिझम ह्यो दोन गोष्टी जर आम्ही बऱ्या पद्धतीत पुराय देशभर आणि फॉरेन कंट्रीत जर आम्ही दाखोवपाक शकले जाल्यार निश्चितच जी टुरिझम इंडस्ट्री एक नंबराचेर आसा. आयज काल लोक फक्त म्हणजे सन, सँड अँड सी हाज्या खातीर गोंयांत येता फॉरेनाच्यान अशें म्हणटा तेच लोक, म्हणजे आमी जेका म्हणटा की कल्चरला खातीर येवचे, आमचे इंटरलँड टुरिझमा खातीर येवचे, गोंयची देवळां, चर्ची हें पळोवपाक येवचे, की गोंयांत अशाय पद्दतीचो कल्चर जो आसा वो हांगासर आसा. गोंयच्या फूड फेस्टिवला खातीर येवचे ह्या वेगवेगळ्या खातीर आमकां लोकांक अट्रॅक्ट करपाक जाय. हें 60th इयर लिबरेशन इयर जें आसा
हे एक बरे निमित्त दवरून जर ते आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सहभाग सगळ्या लोकांचो झालो जाल्यार निश्चितच खूप व्हडा प्रमाणात आम्ही ते साजरे करपाक शकतले. थँक्यू. आम्ही मोर दॅन 100 crores म्हटला. हा प्रायम मिनिस्टराकूय आफयतले, केन्ना आफयतले ते अजून ठरवूंक ना, पण निश्चितच प्रायम मिनिस्टराकूय आम्ही केन्ना तरी खंयच्या तरी एखाद्या कार्यक्रमाक बीग बीग कारण कोविडाचो विषय पळोवन ताज्या उपरांत इनवायट करतले. म्हणून तुका सांगलें की सगळो कोरोनाचो कंट्रोल पळोवनूच कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम डिसायड केलो वयतलो. 19 तारखेचो कार्यक्रम सुद्दां म्हणजे कशा पद्दतीन हो तेन्नाचो एक 10 डिसेंबर पर्यंत कार्यक्रम जातलो, पण कितल्या लोकांक आफोआप कसो करप कार्यक्रम हे 10 डिसेंबर पर्यंतचेर फायनलायज जातलो. हांवें सांगलें न्हू रे पयरूच, आमी ऑलरेडी एक पयली गजाल सांगला, हांवें 50% कमी करता म्हणून. दुसरें ऑलरेडी पोल्युशन कंट्रोल बोर्डाक हांवें इन्स्ट्रक्शन्स दिले की फुडल्या 8-10 दिसां भितर दे आर सबमिटींग द रिपोर्ट. तांच्यांनी जे परमिशन्स दिल्या, आतां थंयसली कंडिशन्स कितें आसा, आतां थंय पोल्युशन्स कशें चल्लां, हाजेर सगळ्यांचो रिपोर्ट जो आसा हो मागयला. म्हणजे निश्चितच मिनिस्टर येवच्या पयलीं तो रिपोर्टूय आमच्या हातांत आसतलो आनी ताज्या उपरांत म्हणजे हांव निर्णय घेवपाक शकतलो. मिनिस्टरान टायम दिला, मिनिस्टर येतलो. बरोबर आहा न्ही रे, कायदो हातान घेतला कसो जातलो तर तांकां कळपाक जाय न्ही रे, म्हणून सांगला अध्यक्ष. लोकांच्यो भावना समजून घेव, लोकांच्यो भावना समजून घेवपाक कोणीच ना म्हणून, भावना समजून घेवकूच जाय न्ही रे. आमकां लोक निवडून दिता, लोकभावनेचो आदर करपाक जाय. माझ्या खंयसरूच ताका ना म्हणणें ना. लोकांक हांव तुका परत सांगता, म्हाका मेळपा खातीर जवळपास 60-70 भुरगीं आयिल्लीं साखळे. हांवें तांकां सगळ्या, तुमी व्हिडियो पळयला आसतलो, हांवें तांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरां वेवस्थीत दिली. त्याच्या बरोबर तांचे काही पेरंट्स आयले. म्हाका एका पेरंट्सान शेवटचो प्रश्न विचारलो, तुवें आयकला जाल्यार खबर ना म्हाका, दोतोर हें तुवें सगळें सांगलें हें आमकां कोणीच सांगूं ना मरे म्हणपालें आजून पर्यंत. हें कित्याक कोण सांग, लोकांक समजून सांगपाक जाय. लोकांक जो पर्यंत आतां टमणार प्रोजेक्ट, हांवें सांगलो एट प्रेजेंट विशय खंयचो आहा, फक्त एकूच टमणार प्रोजेक्ट आसा मोल्यान. अरे टमणार प्रोजेक्ट म्हाका सांग, आमकां जर लायट नाका फुडल्या 1.5-2 वर्सांनी आमी हांगा बज्या जाग्यार बसल्यार बसूंक शकचे ना, पावर शॉर्टेज जातली. त्या लोकांक कन्विन्स, लोकांक सांगप, कारण कशें आसा, कांय जाणांचो इलेक्शन अजेंडा आसा म्हणून विरोध आसा, कांय थोड्यो शक्ती वावुरतात हें करपा खातीर. इट इज अ 1 पॉयंट अजेंडा. अरे परत आमदार, आमदाराक इलेक्शनाक वचूंक जाय म्हणटा तो लोक भावनेचो आदार करता, थंय वयता लोकांक समजून सांगता. येस, हांव कांयच म्हणना, हांव तुका सांगता लोक जेन्युनूय आसतले ना, कित्याक तर लोक जेन्युनूय आसतले. ओके, म्हणल्यार लोकांक विशय जो आसा पळय न्ही, हो एक्चुली फॅक्ट कितें हो कळपाक जाय. आमी सांगता न्ही रे, सांगात आसा न्ही रे, थोड्या जाणांक जर समजूनच घेवपाचें ना जाल्यार ताका आमी कशें कमी पडटले. तांच्यांनी ठरयलां, तांच्यांनी अजेंडा सेट केला न्ही रे, आयकपाचेंच ना म्हणून. जेका समजता पळय तो थंयच्यान सायडीक सरता. हांवें म्हटलां ना, हांवें सांगलां मरे, हांव पियुशजी कडेन मेळोन येयलां, ताज्या उपरांत पळयता म्हणून. म्हाका तो मेळून गेला, म्हादयीचेर कसलेंच डिस्कशन ना, कोणी येता म्हाका मेळटा. ओके, आनी भायर वचून कोणी जर म्हादयीचेर डिस्कशन म्हणून सांगलें, इट इज नॉट सो. आज इट इज अ रुटीन कर्टसी विजीट, म्हाका कोण तरी येवन मेळून गेला. म्हादयीच्या विशयाचेर केन्नाच भायर कोणाय वांगडा डिस्कशन करपाक आमी बसोंक ना. कोणी तेणें काडला, बट आय हॅड नॉट डिस्कस एनीथींग वीथ हीम रिगार्डींग द म्हादयी. तेणें ताका हांवें स्पश्ट उतरान सांगलां, एकाच उतरान, म्हादयीच्या विशयाचेर आमकां डिस्कशन कसल्याच बाबतींत करपाचें ना. आवट ऑफ कोर्ट सेटलमेंटाक आमी तयार ना. सुप्रीम कोर्टान आमी आमचो कंटेम्प्ट पिटिशन फायल केला, वी आर फर्म ऑन अवर कंटेम्प्ट पिटिशन. परत एकदां तांच्यांनी उदक सोडचें आनी ताज्या उपरांत तांच्यांनी डिस्कशन सुरू करचें. तांच्यांनी एटलिस्ट म्हणजे तशें 2 गजाली हितूर, एक जो म्हादयी ट्रिब्युनलान जो एवॉर्ड दिल्लो तोच एवॉर्ड आमी चॅलेंज केला. परत एटलिस्ट म्हणजे कशें आसा, म्हणजे आमी जर म्हणटले आसत जाल्यार तो तरी तांच्यांनी, तांच्यांनी उदक जें, ज्या म्हाकाय खबर आसा की म्हादयीच्या पात्रांतलें उदक जें पर्संटेजीन कमी जालां.
प्रत्येक एमएलए कडेन हांव पर्सनली उलयत आसा, तांकां विशय पटल्या उपरांत ते बंद जातले. जावपाक जाय आमी स्टेट इलेक्शन कमिशनाक सांगला, कारण बाकीच्या राज्यांनी घेतली, सो ते डेट असेस करता, एडमिनिस्ट्रेशना कडेन उलोवन ते ठरयतले. सर ते डेट ते ठरयता, आमी ते विचारता आमकां खंयच्या डेटीक घेवपाच्यो. डिसेंबरांत जातले. आमची कलेक्टर लिवियर आसा, जी कलेक्टर एक्चुली तो विशय पळयतालो. कलेक्टर येयल्या उपरांत सांगता म्हणजे त्या खातीर रावलो. नाही, बट नॉर्थ गोवा कलेक्टर जी आहा पळय न्ही रे, तीच लिवियर आहा म्हणून सांगलें न्ही रे तुका हांवें. तूं घाई करता मरे खूब. हांवें त्या सिटी रवीकूय सांगलां, आमदार कर्नाटकाचो आशिल्लो, हें तुका हांव फक्त सांगता, म्हणजे हांवें ताका पटोवन दिलां की उदक तुमी डायवर्ट केल्लें आहा म्हणून. तेतू बट आमी आवट ऑफ कोर्ट सेटलमेंट उलोवप बिलोवप कांयच ना, त्या खातीर म्हणलें तूं तें उलयलें म्हणटा तेज्या कडेन उलयलो म्हणटलो. म्हणून म्हणटा म्हादयच्या बाबतींत आमी तेंच्या कडेन खंयच्याच बाबतींत उलयना. बट एनी हांव प्रुडंट, प्रुडंटान एक बरो व्हिडियो केला तो, की तेंच्यांनी तो दाखयला बीन हे ते, डेट्स बरो आहा विशय. हय, आमचो रेवेन्यू कलेक्शन जो आशिल्लो वो एप्रील म्हयन्यान, जसो एप्रील आनी मे म्हयन्यान तो 10% आयलो डायरेक्टली. नाव रिवायव जाला, हेजो अर्थ तो ऑक्टोबर म्हयन्यान इट हॅज कम टू द 60-65%, नोव्हेंबर म्हयन्यान तो 70% पर्यंत वयतलो. केंद्रात आमकां जो कोरोना खातीर लागपी एक डिजास्टर मॅनेजमेंटांतल्यान, बाकीचे वेगळे आमकां हेतूंतल्यान जो मदत करपाक जाय, एप्रॉक्सिमेटली 10-15 CR समथींग, ती मदत डायरेक्टली कोवीड कंट्रोल करपा खातीर आयल्या तेंच्या कडल्यान. ताज्या व्यतिरिक्त लेबराचे वेगळे हाज्या खातीर आयिल्ले, ते लेबर ट्रान्सफर करपा खातीर आमी स्पॉन केला, ते आयिल्ले. ताज्या व्यतिरिक्त सिवील सप्लाय, वॉट एवर द थिंग्स, ती मदत आमकां मेळ्या. बट डायरेक्ट पयशे अशा केंद्रा कडल्यान फक्त 10-12 कोटी एप्रॉक्सिमेटली. आनी वॉट एवर द इक्विपमेंट्स, म्हणजे आमकां मदीं आमकां जे रिलेटेड इक्विपमेंट कितें आहा पळय न्ही, वेंटिलेटर्स आनी हे ते तेंच्यांनी आमकां मदत केल्या. कितें सांगला आमी सोडची म्हणून. ओके, टोटल जीएसटीचे आमकां जे आसा पळय न्ही, इट इज समथींग एप्रॉक्सिमेटली 150 पयर मेळ्या कितें तरी. पूर्ण वर्साचो म्हाका आत्तां फिगर लक्षांत ना म्हज्या, इट अजून पेंडींग आसा, अजून पेंडींग आसा. पुलीस डिपार्टमेंट एक्शन घेतले तेजेर. इट इज इंटरलँड टुरिजम, नॉट अ विलेज टुरिजम. इंटरलँड टुरिजम आमी प्रमोट करता, की पीपीपी मोडानूय बी लोक जे आसा इंटरलँड टुरिजम डेवलप करपा खातीर आमकां येवचे. जायत्यो फेसिलिटीज तांच्याय खातीर अवेलेबल आसा. ताकाच लागून म्हटलां आमी, अजूनय ज्या पद्दतीत, म्हणजे भायर लोकांक गोंय समजपाक जाय त्याय पद्दतीत, आनीकूय मोठ्या प्रमाणात कल्चरल टुरिजम, इंटरलँड टुरिजम ह्या बाबतीत कळपाची गरज आसा. ओके, बाय, थँक्यू.